मुंबईतल्या खड्ड्यांचा मुद्दा विधिमंडळातही गाजला. मुंबईतल्या खड्ड्यांप्रकरणी मोक्का लावता येईल का याचा अभ्यास करणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली आहे. खड्डे प्रकरणात कंत्राटदार अभियंते यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे, त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी असून त्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी शेलार यांनी केली. शिवाय मुंबईकरांचा रस्ता कर माफ करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या प्रकरणी व्याप्ती मोठी आढळल्यास विधी व न्याय विभागाकडून याबाबतचं मत घेतलं जाईल अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली आहे. जर या प्रकरणामध्ये दोषी रस्ते वाईट करणारे कोणी असतील तर हे सगळ्यांचं ऑर्गनाइज क्राईम आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आला, साईट इंजिनियर आला, इन्स्पेक्शन करणारा इंजिनियर आला, थर्ड पार्टी ऑडिटर आला, कन्सल्टंट आला, या सगळ्यांचा हा ऑर्गनाइज क्राईम आहे. त्यामुळे राज्य सरकार याला ऑर्गनाइज क्राईम म्हणून ट्रीट करून ऑर्गनाइज क्राईमच्या अंतर्गत गुन्हे दाखल करा ही सूचना देणार का, हा पहिला प्रश्न आहे. खड्ड्यांची संख्या अधिकृत ही 1335 27/7/2016 पर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय आपला दुसरा प्रश्न होता मंत्री महोदय उत्तर देत आहेत. आपण आपण ऐका, हे लावा स्पीकर माईक, हे लावा कानाला. अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न होता की संबंधित कॉन्ट्रॅक्टर वरती कारवाई केली त्याच पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांनी काही मदत केली असेल असे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का? अध्यक्ष महोदय याच्यावरती सर्वंकष आणि सर्वव्यापी चौकशी लावलेली आहे. या कडीतले जे जे दोषी सापडतील त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई केली जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.